तू म्हणाला होतास ना तू नसताना घरी यायचं, म्हणून तू नसताना आले. तुझ्याशी बोलायचं होतं म्हणून थांबले होते. विषय असा आहे ना भूषणधरा, रागाच्या भरात माणूस काही गोष्टी जास्त बोलतो. ऐकणाऱ्याला कळलं पाहिजे ना, ऐकणाऱ्याला अक्कल पाहिजे. यातलं किती मनाला लावून घ्यायचं किती नाही. हा ऐक ना, मी इथे भांडायला आलेले नाही. मग कशाला आली आहे? आजकाल फारच पेडे वाटत सुटतीस. ऋषी त्या हिअरिंगला मी चाललो होतो तेव्हा पण पेडे घेऊन आली होतीस, आता पण. लग्न ठरलं काय? तो प्रसाद होता, याच कारण वेगळं आहे. काय कारण? काही दिवसांपूर्वी मी US मध्ये एका फॉरेन्सिक ऍडव्हान्स कोर्स साठी अप्लाय केलं होतं. फेलोशिप आहे प्लस ऑन ग्राउंड एक्सपिरियन्स मिळेल. एका वर्षाचा कोर्स आहे, त्यासाठी चालले आहे मी US ला. तू काही असं म्हणाली नाहीस मला, मनात किंवा डोक्यात काही असं होतं, मला काही बोलली नाहीस. तू कधी विचारलंस काय चाललंय माझ्या आयुष्यात? एनिवे, खूप दिवसांपूर्वी अप्लाय केलं होतं, मी विसरले पण होते. आत्ता त्यांचा अप्रुव्हल मेल आला, अर्थात वेळ आहे जायला. विजा वगैरे सगळं व्हायचंय. विजा व्हायला किती दिवस लागतात? तरी महिनाभर. ते झालं की निघेन मी. आत्ता लगेच एवढं? आणि परत परत कधी येणार? कधीच नाही. बस बोला. नाही, आपण एकत्र कुठेही जाणार नाही आहोत, आपण फक्त बोलणार आहोत, मला माहितीये. सो बोला. हे बघ, तुला मी शेवटची संधी देतो. काही सांगण्यासारखं असेल, कबूल करण्यासारखं असेल तर ते आत्ताच सांगून टाक. सॉरी, शेवटची संधी मला. हे बघ अनुजा, ड्युटीवर एक बाप म्हणून मी तुला कुठलंही फेवर करू शकणार नाही, त्यामुळे जर काही सांगायचं असेल तर आत्ताच सांगितलं पाहिजे. आणि म्हणूनच मी तुला या गाडीमध्ये बसायला सांगितलं, कारण ही माझी पर्सनल स्पेस आहे, इथे मी तुझ्याशी असं बोलू शकतो. आप और आपके उसूल माहितीये मला सगळं. अनुजा, मी तुला शेवटचं सांगतोय की तुझी काही चूक झाली असेल ना तर ती आत्ताच कबूल करून टाक. कारण काय, ती जर चौकशीच्या खोलीत माझ्यासमोर आली ना तर मी तितकासा लिनियंट व्ह्यू नाही घेऊ शकणार. तुम्हाला असं का वाटतं की माझंच काहीतरी चुकलंय? अरे नलूजा, तुझं नेहमीच काहीतरी चुकतं. आणि बिलीव मी, हे बोलताना मला काही आनंद होत नाहीये. कॉन्फिडन्स आवडला मला तुमचा, स्पेशली माझ्याबद्दलचा. अनुजा, चला घरी भेटूया. आईने रोजच्या सारखी तुमच्याच आवडीची भाजी केली. लवकर पोहोच. अनुजा, कम ऑन अनुजा, अनुजा लिसन टू मी. तो कोर्स तर वर्षभराचा आहे ना? हो, पण सगळं सुरळीत झालं तर मला नाही वाटत मी परत येईन. असं असं कसं करू शकतेस तू? आपला आपला देश सोडून आपण दुसरीकडे जाणं काय योग्य आहे का? देश आपल्या माणसांनी बनतो. देश म्हणजे दगड, माती, झाड, झुडप, फक्त हे नाही ना. फोनवर राहीन मी अवेलेबल. तुझ्या आई बाबा? त्यांना मी एनिवे 6 महिन्यातून एकदा भेटते. आणि बाकी कोणासाठी परत यावं अशी परिस्थिती नाहीये ना. बघू, म्हणजे येईन कदाचित, कदाचित नाही येणार.
शर्मिला खुश झाली असेल ना एकदम. हो, वीक मधून तीनदा व्हिडिओ कॉल करायचं प्रॉमिस घेतलंय त्यांनी. खुश आहेत त्या. फक्त तुला सांगायचं राहिलं होतं म्हणून थांबले होते. आजपर्यंत माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला ना, त्यासाठी सॉरी. काळजी घ्या, आता नाही येणार तुझ्या वाटेत मी. म्हणजे तुझं एकदम फायनल ठरलंय ना? तुला काय वाटतं, मस्करी करतेय का मी? मला तर खूप आनंद झालाय, कारण विषय असा आहे ना की तुझं भलं होतंय ना, मला आनंद होणारच. मस्त आहे अमेरिका, छान तू तिकडे सेटल होशील, काम करशील, नाव मिळवशील, मोठे मोठे अवॉर्ड्स मिळतील, मग तिकडेच एखादा अमेरिकन मुलगा बघशील, त्याच्याशी लग्न करशील, मुलं होतील तुम्हाला गोरी गोरी. कधी आम्ही आलोच तिकडे जे या जन्मात तरी शक्य नाहीये, आलोच तरी येईन तुला भेटायला, तेव्हा माझी ओळख करून देशील की हे ते विजय भोसले युनिफॉर्म मध्ये असतात, जे मुंबई पोलिसांमध्ये काम करतात, खाकी वर्दी मध्ये फिरतात आणि लष्कराच्या बाकऱ्या वाजतात. खुश आहे मी तुझ्यासाठी. वा मस्त. बाय. साहेब, सगळी CCTV चेक केलं आणि तुम्ही म्हणताय ना त्याची बाई कुठे दिसत नाहीये. नक्की? हो साहेब, दिवसभर सगळं सोडून मी हेच करतोय, पण काहीच नाही. आपण लुकआउट नोटीस काढायची का? त्या बाईचे फोटो आपण सगळे सर्क्युलेट करू टोल नाक्यावर वगैरे, काहीतरी इनपुट नक्कीच मिळेल. नाही नको, अशी बात नको. हे सगळं अनऑफिशियल आहे, ते फक्त तुझ्यात आणि माझ्यात राहिलं पाहिजे. काही लागलं तर मी तुला सांगेन. ठीक आहे साहेब, जय हिंद. विजय विजय.
भूषणदारा घरात असताना कशाला कॉल करेल? कट करायचं होतं तर मग केलंच कसं नाही? जास्त करते यार भूषण, जरा जरा जास्त करते असं नाही वाटत काही ना? आधी कट केला आता स्विच ऑफ केला म्हणजे मी आता लास्ट टाइम राजेश उचलत का नाही फोन? शर्मिला दूध होतू जाई? ओ सॉरी सॉरी, अरे माझं लक्षच नाही राहिलं. शर्मिला तू ना स्वतःच मन आता कुठेतरी गुंत, हे असं तंद्री लावून चालणार नाही. मी कामाला जाईल ना तिथे पण माझ्या डोक्यात मग तुझे विचार असतील, मला तुझी काळजी वाटते. झालं ते झालं, तिने ठरवलं होतं, तिला जायचं होतं, तिने तिचा तिचा निर्णय घेतला. आता आपल्याला हवं म्हणून आपण कोणाला असं बांधून ठेवू शकत नाही ना, की नाही? मग आपल्याला कितीही वाईट वाटलं तरी सुद्धा ना, कळतंय रे पण वळत नाही. पण एक बरं वाटलं, माझ्या इतकाच तूही तिचाच विचार करतोयस. बस बस ये बस. बस रे, बोल जरा माझ्याशी. हे बघ, वाईट काय मला फक्त एकटीलाच वाटतंय का? मला आणि राजेशला आधीपासून वाटायचं, माहितीये ना तुला, की तुझं आणि वोशूचं काहीतरी व्हावं. का माहितीये? अरे मला खूप उशिरा कळलं ह्याचं कारण. चिकू अरे ती मुलगी मलाच खूप आवडते. आपल्या घरात आली ना की घर कसं प्रसन्न होऊन जातं. त्यामुळे वाटायचं तुमच्या दोघांचं लग्न जर झालं तर आपलं घर कायमचं प्रसन्न होऊन जाईल. पण तुझ्या मनात नव्हतं. ठीक आहे, ती वरचेवर घरात येत राहिली त्याच्यावरच मी समाधान मानलं. आणि तिनेही मनाचा मोठेपणा दाखवून संबंध कायम ठेवले. मोहिनी सुद्धा होती तेव्हा मी बोशूलाच हक्काने फोन करायचे मनातलं सगळं सांगण्यासाठी. आमच्या दोघींमधलं नातं ना चिकू, मी खूप गृहित ठरलं होतं. त्यामुळेच काल तिने ते अमेरिकेला जाण्याचं सगळं सांगितलं ना मला. तेव्हा ठीक आहे ना, एवढं वाईट वाटून कशाला घेतेस? तुमचं ठरलं ना व्हिडिओ कॉलवर बोलायचं, मग बोला. प्रत्यक्ष भेटायची कसर व्हिडिओ कॉल कसा भरून काढू शकतो? एकदा शेवटचं सांग ना चिकू, तुझं आणि बोशूच नाही का रे कधीच काही होणार? माहित नाही का मला, पण उशीर झालाय हे नक्की.
आवाज करू नको सगळं, आवडतच नाही मला, कारण खूप आरडाओरडा करून झालाय मला. शांत बस प्लीज बोल, काय चाललंय तुझं विजयसोबत? साखरपुडा ठरला होता ना माझा आणि विजयचा, तारीख सुद्धा आली होती, लग्न करणार होतो आम्ही. मग काय झालं सांग बोल. तू आलीस म्हणजे आनंदी होणार होते, सगळं व्यवस्थित होणार होतं माझ्या आयुष्यात पुन्हा. तू आलीस, तुझ्यासारखे लोक येतात आणि आमच्यासारख्या लोकांच्या आयुष्याची माती तुझ्यासारख्या लोकांनी. अरुण सोसायटी मधला रिपोर्ट आजच्याच कम्प्लीट कर. ठीक आहे. आणि 2 नंबरच्या गल्लीमध्ये राऊंडअपला स्वतः जा, मला आणि सरांना यायला वेळ लागणार. ओके ओके मॅडम. सर मी रेडी आहे, त्याला सांगितलंय अरुण सोसायटी. जरा इकडे मला सांग भूषणदाराशी तुझं शेवटचं बोलणं कधी झालं? काल संध्याकाळी सर, तिला फेलोशिप मिळाली ना युएसची, ते सांगितलं तिने मला. तिने मला पण सांगितलंय, संध्याकाळी ती घरी आली होती, घराबाहेर आम्ही भेटलो, तिने मला ते सगळं सांगितलं, नंतर ती घरी गेली, नंतर मी आवरलं वगैरे तर फोनवर तिचा मिस्ड कॉल होता, तिला कॉल बॅक केला तिने उचलला नाही, मी परत कॉल बॅक केला तिने उचलला नाही आणि नंतर तिचा फोन स्विच ऑफ आहे. सर टेन्शन घेऊ नका, बसून जर आहे, चार्जर विसरली असेल. अरे पण 2-2 चार्जर ठेवायचे ना माझ्याजवळ. ठीक आहे सर, आपण एक काम करू ना, जाता जाता तिच्या पीजीवर चक्कर टाकू. चला आपण कुठे चाललो? सर फ्रेनी ब्रिगेन्झा, तिची आई वाट बघते. पहिला हे माझ्या डोक्यातूनच गेलं. चल 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 हिच्याकडे नंतर जाऊ, आधी फ्रेनी ब्रिगेन्झा. चल 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 चल. बहिणी काही केलं नाही, मी नाही आले तुझ्या आणि विजयच्या मध्ये. सोड मला प्लीज. तू हे जे काही करतेय ते खूप चुकीचं आहे विजय, आणि तुझ्यात काही झालं नाही कारण विजयला तुझ्याबद्दल सगळं खरं कळलं होतं. वाईट आहेस तू, दुष्ट बाई आहेस तू, खुनी आहेस तू. मग प्रेम केलं ना विजयने माझ्यावर, मग प्रेमात असलेली माणसं एकमेकांना समजून घेतात. तू नाही घेतलं विजयला समजून, मग त्याने पण मला समजून घ्यायलाच हवं होतं. हो केले मी खून, पण ते खून का केले कारण होतं ना, ते कारण समजून घ्यायला हवं होतं विजयने. नाही घेतलं समजून. वेडा. तुला वर्तुळ माहितीये का ग? आपण शाळेत काढायचो बघ, बघ ना ते पूर्ण झालं आज वर्तुळ. मी विजयवर प्रेम केलं, अगदी जीव ओवाळून टाकून प्रेम केलं, पण त्याने तुझ्यावर प्रेम केलं. त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची तू, आणि आज मी तुला इथे उचलून आणलंय. उमाकांत शिंदेचं काय झालं तुम्हाला माहितीच आहे. येस व्हेरी सॅड, जीजस ब्लेस हिज सोल. जरा स्पष्टच बोलतो काही गोष्टी, तो
तुमच्या मुलीच्या जीवाला धोका आहे. हिच्या बघताय तुम्ही, हिला कोण मारायला येणार आहे? आणि आता मारायला तिच्यात काही आहे तरी का? बरोबर आहे तुमचं म्हणणं सगळं, पण पोलीस म्हणून आम्हाला इतकं लाईटली घेऊन चालत नाही मॅडम. यानंतर तुमच्या घराबाहेर दोन सिव्हिल मध्ये कॉन्स्टेबल असतील हिच्या सिक्युरिटीसाठी. ठीक आहे, आता मी काय बोलणार ह्याच्यावर? मला एक विचारायचं होता, या प्रश्नाचं उत्तर द्या प्लीज. आकृती एंटरप्राइजेस मध्ये सुरू झाल्यापासून काही घोटाळा झाला किंवा भांडण झालं, फ्रेंडीनी तुम्हाला असं काही सांगितलं असं आठवतंय का? आठवायचा प्रश्नच येत नाही, कारण तिच्या चार पार्टनर्सची नावं सोडून मला कोणाही बद्दल काहीच माहिती नाही. खरं तर मला बिझनेस मधलं काहीच कळत नाही, म्हणून मी कधी फ्रॅनीला विचारलं पण नाही. ठीक आहे, जर काही आठवलंच एकदम तर मला सांगा. हो, ओके.